मागच्या आठवणी पण जाग्या पाहिजे आपल्याला की आपण आज जर हिंदी सर झालो असतो फॉर्च्युनर बी आणाय आपल्याला शिजचे फक्त मागच्या मला माहित आहे सुरुवातीला काय कोण याला बघूनच पायरा देत माझं झाड असत नाही असं पैसे मागायचं नाही मागेल नाहीत का नाही नाही काय त्यांचं रुस्तुम हिंद केसरी पर्व तिसरी आहे तर आपल्या राजाला बेघर प्रवेश पी असं त्याला गाडी त्याची पळवली जाणार भाऊच्या चॅनेल मधून आपला हा राजा बैल विकायचाच नाही आणि आपल्या बैलाची कोणी किंमत करू नका 1,10,00,000 रुपये आणि ह्याला उठवणार नाही कोण कारण हे बाजारात विकणारा बैल असं देवशेठ गोवेकर सरपंच त्याने एका मुलाखत तुम्हाला माझ्या सांगितलं होतं माझ्या राजाने एक नंबर केला पाहिजे इथं मी 11,000 रुपये तिथे येताना ठेवून येतो पडण्यासारखं वाटत नाही पिंड सगळं शिर्याळ घट्ट आहे मजबूत तर मित्रांनो कसं आहे जे बैल पळतो त्यावेळेस त्याच्या मागची जी टीम असते ती लय खूप महत्वाची असते आणि निवेजनाचा बादशाह बाबूशेठ मास्टर माइंड म्हणलं जातं बाबूशेठला ह्या गावात ह्या गावातच काय जिथं जाईल तिथं एक बाबूशेठ म्हणजे मास्टर माइंड झालाय तर कसं पहिल्याच निवेजन लावताय काय कसं म्हणजे आता कसं आहे रान हे बघून आपल्या बैला लागते पल्लाले फाटी कशी आहे काय कशी आहे आपल्या डोक्यानं कुठली गाडी पळेल आपल्या डोक्यानं माझ्या डोक्यानं असतो पहिरा राजाला नुसतं बैल पळती म्हणून आपण पायरा करून असा एक नंबर दोन नंबर काय होत नाही त्याला डोकं पाहिजे यायला कुठला बैल घातल्या कुठल्या राहणार कसा पळेल बरादा नियोजन करताना तुम्ही काय काय बघता म्हणजे कसं म्हणजे कसं आहे आपला बैल कसा आहे शहाणा असा सुट्टा पाळणार मला दाबत नाही काय नाही काय नाही आपले पण बैल कसं आहे शेजारचा बैल असा सुट्टा पाळणार मित्रांनो काय होतं खिळू बैल राजा हा खिळू बैल पळणारा बैल आहे आणि दुसरा बैल पण खिळू पळणारा पाहिजे पळणारा पाहिजे खिळू पळल्यानंतर काय काय म्हणजे कसं आहे गाडी जर व्यवस्थित पळली बिघटून तर गाडीला स्पीड जास्त लागते एकाने सरळ पळायचं एकाने ओराव बसायचं मग त्याची गाडी पळत म्हणजे कसं होतं एक दोन तीन प्रकार असतात बैल पळण्यात एखादा मधोमध पळतो खेळीच्या आतनं पळतो एखादा खेळी पळतो जो दोन्ही पण मधोमध पळणारे असले तर मग तरी पण घटून पळतो घटून पळते ड्रायव्हरला पण हाणायला तकलीफ होत नाही ह्याला चळवा त्याला हे करा डायरेक्ट हाणायला चालू होते ना दोन्ही बैल शहाणी असले मग दोन्ही पण बैल शहा नमस्कार मी बाबू माने घरनेगी माझा मोठा बाबा आहे आमचा सगळा असतो दादा दोघंच आमच्या म्हणजे सगळ्या गँग मध्ये दोन मोठं वयस्कर माणसं आहेत सर्जराव माने राजाला पाक पाणी करण्यापासून जे घरी येऊ जाण्यापासून रंगवायपासून सगळं सहकार्य येत असतं आजपर्यंत कधीच कॅमेराच्या पुढे आला नाही त्याला आज त्याच्या मनातली काही इच्छा आहे पुशगावला राजा हिंद केसरी एक नंबरचा त्याला जतला जायचं होत तरी तो गट सेमी फायनल बघून संध्याकाळी येऊन मग जतला यात्रेला गेलाय मग त्याला किती नाद असेल आणि राजाविषयी किती प्रेम आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ कसं आहे काय बोल आज दोन शेवटी बोल नाव सांगतो अरे नाव सांगा माझं नाव सोनू जाधव मी अमरापूरच असतोय इथे एक मित्रापाशी आलोय म्हणजे त्याच्यापाशी राहतो मी ती ओळख झाली इकडं मग ती इथं असतोय आता मी अमरापूरलाही जात नाही मग मुंबईवरनं आलो की मी डायरेक्ट इथे जितो डायरेक्ट घरनिगिर राजावर एवढं प्रेम प्रेम बरं आता पुसगाव हिंदगी श्री झाला एवढं मोठं मैदान त्याने गाजवलं कसं म्हणजे कसं वाटलं काय म्हणजे खूप भारी मजा आली नाचलो पण थोडं एन्जॉय झाला खूप आणि एक नंबर वाटलं कसं वाटलं काय आनंद वाटला खूप त्या दिवशी एक नंबर केला आपण मागल्या मुलाखती म्हणलेलं राजा एक नंबर करणार केला त्यानं त्याचा आनंद वाटला आणि राजन हितन पुढे पण नंबर करावं फॉर्च्युनर बी आणाय आपल्याला शिजचे फक्त पण मागच्या मुलाखतीत काय विषय झाला आपण काय बोललो होतो मागच्या मुलाखतीत म्हणलेलं की राजाला पायरा जर चांगला असता तर पुशगावचा एक नंबर राजाच करणार राजाने ती करून धावलं त्याच्यात तेवढी धमक आहे ते करून धावत मला बारक मालक आहेत कसं आहे कसं असतं राजाचं म्हणजे घरचं नियोजन वगैरे तू असतो सारखं कंटिन्यू काय नाही बाबूशेठ सगळं नियोजन करते आमच्या काय नसतं बाबू ना घरचं नियोजन थोडीच बाबूशेठ करत बाबूशेठला सांगितलं बैल धवा बैल धवायचा रंगवा म्हटलं का रंगवायचं काय नाही बाबूशेठ सांगेल ती पूर्व दिशा आणि घरचं नियोजन म्हणजे बैल घरी म्हणजे व्यायामाला वगैरे कसं असतं काय रोज काय नाही व्यायाम शेड मध्ये बांधायचा साधा आहे बाहेर कुठे मित्रांनो अनेक लोक तुम्हाला म्हणजे अनेक लोक सांगत असतील की आम्ही 4 किलोमीटर 6 किलोमीटर 6-6 किलोमीटर चालवणारी बैल आहे ती कमीत कमी 1 किलोमीटर तर रोज चालवून आणणारी बैल आहे ती पण राजा एकमेव बैल आहे असा की डायरेक्ट धावणी सोडायचा आणि डायरेक्ट मैदानाला न्यायचा
बघा कसं आहे म्हणजे ही आंगचीच ताकद म्हणायची बाबू शेठ ह्याला व्यायाम लागत नाही कुठला म्हणजे कसला व्यायाम लागत नाही काय सांगता पोहणी लागत नाही पोहणी पण कधी केली नाही त्याच्या नक्या एकदाच केले त्या ते पण जर आपण पायाचा प्रभाव होता आपल्याला वाटलं काय झाले म्हणून एकदा केली ती बाकी काय नाही त्याला व्यायाम व्यायाम काय नसतो तिथनं नेहमी आड्यात तीन भर पडणी घरी आणि सकाळ गरम पाण्यात धुणे तिथे त्याला खुटीला बांधली काय सुट्टी मेकर वगैरे कोण असं बैल धाराय कोण माणूस असतो काय कसं आहे आमचा बैल सुटल्यापासून हे माझा भाव आहे बारका आबा त्या आबा तो इथनं गेल्यापासून पाक भरेल येऊपर्यंत गट असो सेमी असो फायनल असो तिथं सगळं तेच तिला करतो ते सुट्टी खाली धरून कोण जात नाही वर आणत नाही सगळं तेच तेच करतो आपल्या बैलाला सुट्टी मेकर असतो वैभव शेर कदम विटा आणि आपल्या बैला जे राजाचा ड्रायव्हर म्हणजे अच्छू ड्रायव्हर रिट्रिक आतापर्यंत राजाला किती ड्रायव्हर झाले काय राजा ड्रायव्हर तसं लय झालं आधी मग कसं कोणाचा बैल असा तसा ड्रायव्हर होता आता आम्ही फिक्स केले अच्छू ड्रायव्हर शिवट राजाला कोणाला हाणायला द्यायचा नाही अच्छू ड्रायव्हर की अच्छू ड्रायव्हर अच्छू ड्रायव्हर की अच्छू ड्रायव्हर कसं आहे बैल पण आपल्या त्यांना पळतोय मग ड्रायव्हर कशाला बदला बरोबर आहे हा आणि कसं एक असलेलं त्याला पण सवय लागून त्यांच्या ड्रायव्हरची बघ कसं खाली कसं आहे खाली उभा राहायला कसं आहे देऊ खाली उभा राहतो खाली आहे दुसरा पण तसं उभं राहिलं तसं उभं अजिबात तसं म्हणजे हलत म्हणजे जरा दुसरा राहणार तर मग राहत नाही बा दुसरा बैल उभं राहिला राहत खाली ज्यावेळेस तुम्ही बैल खाली सुटीला नेत असता किंवा खालच्या फाटीवर नेत असता त्यावेळेस पळत जातो हा बैल म्हणजे पुढं कधी जायला त्याला वाटतं फाटीवर म्हणजे माघारी याला म्हणजे अनेक बैल बघितले तुम्ही ओढून नेलेले जाताना ओढून जात नाही नेताना पळत येते ह्यो जाताना पण हरकून जातो लागायला फाटीवर जायला लागतच झोपला कधी फास्ट लागतोच फाटीकडे जायला फास्ट म्हणजे त्याला कळतं का फाटीकडे जायचं आपल्याला पळून आल्यानंतर म्हणजे काय काय बैल ताप ज्यावेळेस पळून आल्यानंतर तापते त्यावेळेस बैल म्हणजे माराय बघतो म्हणजे बाहेरच्या जवळ मग माराय बघतो आवाजा नुसत्या बाबू शेठ ज्यावेळेस तुम्ही अंधारात होता किंवा ज्यावेळेस हे होत म्हणजे आठवणी त्या पण जाग्या मागच्या आठवणी पण जाग्या पाहिजे आपल्याला की आपण आज जर हिंदी विसर झालो असलो तर त्या आठवणी तुम्हाला तर सुरुवातीला काय काय अडचण येत होत्या तुम्हाला माहित आहे सुरुवातीला काय कोणी याला बघूनच पायरा देत एवढी एवढी होती आणि हे काय म्हणा कुठं पाठवलं एवढी पडलं हे काय पळते का म्हणा असलं राजाचंही होतं आता जर त्याची शिंग ही जरा दात लावल्यामुळे तिथे चौसा झाला ना बैल आपला शिंग ही जरा त्याची वर आली आता बैल पण मोठा दिसायला लागला मोठा पहिला आपला राजा एवढं होतं बारक दिसायलाच बारक होत सगळ्यात वाईट कधी वाटलं तुम्हाला ज्यावेळेस राजाबद्दल की पहिरा मागाय तुम्ही कंटिन्यू आता तुम्ही बघताय पहिरा मागायसाठी फोन करतो पहिलं वर्ष कंटिन्यू पहिराच मागितले देत नव्हती पण कोण देत नव्हती बैल आणि एक वायदे किती वाटले सर वायदे तुम्हाला माहित आहे कधी वाटली वायदे एवढं तर काय चालतच नाही ना मला आपल्या एका मुलं दादा म्हणणं तुझे ना आपल्याकडनं घेतले त्याकडे आपण पण घ्यायचे म्हणजे माझं झाडच होत नाही असं पैसे मागायचं नाही मागेल नाहीत कधी नाही नाही बैल अंधारात गेला एकदा की परत उजेड जाणार प्रॉब्लेम आपण 10 महिला सलग मार खाल्ला होता राजन मागच्या 4 महिन्याच्या पाठीमाग देते सलग 10 महिला तेव्हा आपल्याला कोण सुद्धा आपण दिलेला सुद्धा ते माणूस आपल्याला बैल देत नव्हता म्हणजे मित्रांनो कसं होतं अनेक लोकांना म्हणजे सर्वसामान्याला माहित होतं की राजा एक नंबर करेल पण अनेक लोकांना असं माहित पण नव्हतं हा बैल पण माहित नव्हता काय काय लोकांना होय किती लोक इथं भेट द्यायची तिथे आता कसं आहे राजा पुसेगाव हिंदी किती झाल्यापासून सगळे जे आपले आलिचंद्रा दादा पाटील आपलं ब्रह्माशेठ पडळकर अजून ती कुठले वळवा तालुक्यात ते नगरसेवक आलती अजून आमच्या गावची आलती बरीच लोक बाहेरची येते ती रोज येते आजपर्यंत येते ती बरं आता चंद्रदा काय आव्हान दिले काय आव्हान म्हणजे काय त्यांचं रुस्तुमी हिंद केसरी पर्व तिसरी आहे तर आपल्या राजाला बेघर प्रवेश फी असं त्याला गाडी त्याची पळवली जाणार मित्रांनो बैलाकडे जर बघितलं राजाकडं तर खरंच म्हणजे एक वेगळं आनंद किंवा वेगळं त्याकडे बघितल्यानंतर खरोखर तो लय गरीब दिसायला तर लय गरीब दिसतो असताना गरीब आहे पण दिसायला पण लय गरीब दिसतो कुणी जरी आला तर त्याला त्याची माया केल्याशिवाय म्हणजे माया केल्याशिवाय त्याला म्हणजे प्रेम बसते प्रेम बसते त्या प्रेमबुटी चंद्रदादांनी पण सांगितलं की ह्या बैलाला आपल्या रुस्तमिंद केसरीला विनामूल्य पळवलं जाणार विनामूल्य पळवलं जाणार आता म्हणले की अजून तुम्ही ज्या दिवशी याचं मिरवणूक काढली ती मला समजलं तरी असत फोन करायची काही गरज नव्हती तरी मी आलो असतो सकाळी आले ती म्हणली मला समजलं नव्हतं म्हणून मी आज आलो म्हणजे एवढा मोठा माणूस आपल्या राजासाठी प्रेम दाखवतोय म्हणजे राजात काय जर आपल्या आहे आणि जो कोणी इथं जाऊन येऊन भेट देऊन जाईल तेव्हा राजाच्या प्रेमात पडतो आपल्या सगळ्या माणसांनी राजा सत्कार केलाय आम्ही त्यांचा सत्कार केलाय अनेक फौजी आहेत मित्रांनो
ती फोन करते की बाबा आम्हाला राजाकडे जायचं दानाबा तुम्ही एकदा घेऊन जावा. अमर फौजींचा मला फोन आलता मित्रांनो, ते म्हणले मी सुट्टीला आलो नाही की राजाकडे मला एक दिवस घेऊन जा. की सगळी ती लोक राजाचं बघत बसते ती आणि आता तुम्ही दादांचं कसं होतं दादांना काही गोष्टी तुम्ही सांगत नाही. जर फोन आला बरोबर अनेक लोकांचा फोन येत असलं की कितीला मागते ती वगैरे दादाला कधी सांगत नाही कारण दादाचं भीती आहे. मला विचारत पण नाही आम्ही सांगत पण नाही आपलं ठरले राजाला विकायचा नाही. आणि ती एक मी सगळ्यांना सांगतो धनाजी भाऊच्या चॅनेल मधून आपला हा राजा बैल विकायचाच नाही आणि आपल्या बैलाची कुणी किंमत करू नका. नाही नाही अनेक लोक म्हणजे डायरेक्ट म्हणजे विकायचं नाही कसं होतं ज्यावेळेस मित्रांनो मोठ्याचा बैल असेल का नाही म्हणजे मोठ्याचा कोणी पण असतो एखादा जर मालक जर श्रीमंत असेल मला म्हणायचं मालक जर मोठा असेल तर त्या बैलाला कोण मागत नाही मागत. मालक गरीब असला की लोकांना म्हणजे वाटतं की आपण देतील आणि त्यांनी पण द्यावं अशी अनेक लोकांची इच्छा पण असते. आपल्याला पण सगळ्या लोकांनी आमच्या गावकऱ्यांनी पण सांगितले याच्या मागे म्हणतो ती बैल देऊन टाका. आता त्यांची पण भूमिका बदलली राजाने पोषकावर एक नंबर केले मग ती मग ती सगळ्यांची इच्छा आहे त्यांची दादांची काकींची बैल राहू देतात ती पण आता म्हणत नाही राजाला विकू नका. तरी पण दाडच करते लोक तुम्हाला मागायची खरं बोलायचं आता हिंद केसरी झाल्यानंतर किती जणांनी बैल मागितला खरं आपण 4-5 जणांनी बैल मागितले सगळ्यात हायस्ट किंमत राहायची 1-10 लाख रुपये. दादा म्हणलं मी विचार करून सांगतो मग त्यात आपण समजून जायचं की दादाच्या मनात बैल विकायचा नाही. म्हणजे मित्रांनो बघा बैल पाळायला लागला की किती बैलाला किंमत येते बाबू शेट. आता हे बैल पळतोय यानं नाव मिळवलंय अनेक लोकांची अशी बैल असतील ह्याला म्हणजे आणि पण ह्योच बैल पळत नसता किंवा काय ह्योच सेम असा दिसणारा बैल बाजारात किंमत काय त्याची. आता बाजारात काय राहिला आपल्याला तरी कोणी 30-35 कटाकडे 40,000 रुपयाला बैल विकल बाजार भाव त्याच्यावर तरी 1 रुपया आणि ह्याला उठवणार नाही कोण कारण हे बाजारात एकणारा बैलच नाही ह्याला शिंगायची कायला रंगच फक्त आहे कांबळ किती आहे बघा फक्त आपला राजा एवढं काही बटील नाही पण बाजारात एकण्यासारखा बैल नाही. धनगरी खेळाडू हा खेळार आहे पण रंगामुळे तुम्हाला खेळार वाटते बाकी काय त्याचं कसं आहे तो म्हणजे असं बाजारात विकणारा बैल नाही लई पैसे. आणि बाबू शेठ एक महत्वाची गोष्ट अजून सांगायची तुम्हाला ज्यावेळेस 22 लाखाला बैल मागितला होता कुठलं तर मैदान होत राजा हरला होता तिथं आपण फलटणला आपली गाडी 25 का 26 गट नंबर मध्ये 1 नंबर असावा आणि आम्ही पण आपलं चालू खाली आता एवढं पब्लिक आहे याला बाहेर झोपले उजवीनं 6 महिन्यात झोपले होते कशाला लागते आपलं म्हणजे 2,500 रुपये परिसबी नोंदवली म्हणजे गटाला मारा खायचं जायचं आम्ही वर येऊन बघतो तर राजाने तिथनं एवढ्या पब्लिक मधनं निकाल घेतला आपल्या राजाला बघायला 400-500 माणसं. मित्रांनो तीच गोष्ट तोच सेमी तोच गट आपण मुलाखतीच्या माध्यमातून दाखवला होता पब्लिकला तुडवत राजाने एक म्हणजे गट काढला होता आणि त्याच्यानंतर त्याचं पहिरं म्हणजे लोकांना वाटायला लागलं की पब्लिक मधनं इतका बोलतो मधनं किती पण त्याचा खांदा सोडून उलट्या खांद्यानं म्हणजे त्याचा मेन खांदा डावा आहे आता पण उजवीन तेवढाच पोहोचतो पब्लिकला दोन्ही खांदे कुठं पण झोपा पण पब्लिकला झोपा लागते 10 नंबर तास 1 नंबर तास हा जर पब्लिकन जर पब्लिकला लागला तर ते दोन्ही खांदे दोन्ही खांदे आतनं फक्त डावी अजून उजवीन आपण त्याला आतनं झोपलेला तीन खांदे तिन्ही खांदे चारही खांदे पेट म्हणतील ना मित्रांनो मधनं लागला तर डावीनच त्याला पळायला लागतं पब्लिकला लागला की तो उजवीन पण तेवढाच पोहोचतो. आणि मी अजून एका माणसाचं हे व्यक्त करतो ते आम्ही त्यांची गाडी एकदा पळली होती ह्याच्यात अमरापूर मध्ये ते आपलं दैव शेठ गोवेकर सरपंच त्याने एका मुलाखतीत तुम्हाला माझ्या सांगितलं होतं हा राजा तर आपला आदरच होता अमरापूरला आपण पळतो टिकून पाळणारा बैल म्हणजे हे कसं न विजणारा बैल कसं माझ्यापेक्षा त्यांना जरा जास्त अनुभव असणार कारण त्याने लय दिवस काढले बरोबर त्यांनी सांगितलं होतं बाबू शेठ हा बैल कधी इजणार नाही टिकून पाळणार बैल त्यांच्या पण शब्दाने दुसरी बैल आता आली गेली पण राजा आपला हाईट असा अजून चालू म्हणजे बैलाचं कसं ह्या बैलाचा असा विषय आहे म्हणजे बैलाचा मी सांगणं बरोबर नाही मी मुलाखत घेतोय तुमची पण बैलाचा विषय कसा आहे ही जी जात आहे एक तर पिटत नाही पिटली तरी इजत नाही बरोबर आहे आपला बैल सगळ्यांनी माहित आहे हे काय कुठल्या बैलाचाही बैल नाही आपला राजा हा सिमेंटचा बैल असा विषय त्यामुळे कसं आहे दुसरी बैल कुठं गांठा पडला पळत नाही ती उले ऊन लागलं दमती तसं ह्याला काय पाऊस असू ऊन असू नाहीतर वारा असू आणि त्याला सवय लागून गेली इथं गारठ्यात बसायची पावसात बसायची त्यामुळे ती कधी दमत नाही. आणि कातणीला लय जाड आहे जाड आहे राट आहे बैल आपला कातण ते कात निर्लय जाडा त्यामुळे मग असं पहिल्या पहिल्याला कधी वाटत आपल्या राजाच गटालाच आम्हाला भे वाटत आपलं बैल गट कमीच करतो कुठल्या पण बैला सांगत होता सेमीला फायनलला बैल जास्तच पाळणार
म्हणजे जर गटाच्या वेळेस जर झाला तुम्ही थोडं ताणला इकडे तिकडे गरम केला, गरम केला, गरम करायला, गरम करतो आपलं पळा वाजे दोन तीन वेळा आणि सकाळी झोप त्याला मारायला लागत नाही. अच्छा ड्रायव्हर त्यांना जरा काय सुद्धा हानत सुद्धा नाही. आणि ते ड्रायव्हर एक मी अच्छा ड्रायव्हर कसं कार्य करतो ते एवढं मोठं पुसेगाव हिंदे केसरी मैदान झालं. 1000 गाड्या होत्या गट सेमी आणि फायनल. फक्त राजाचीच गाडी आली, कोणाच्या गाडीत गटाला बसत नाही, तर सेमीला नाही फायनलला नाही. मित्रांनो काही गोष्टी म्हणून म्हणतो ना आपल्याला एक अंदाज लागलेला असतो. ड्रायव्हर किंवा कुणी पण असू द्या, सुट्टी मेकरला, आता चॅनलवाला असू द्या, आम्ही त्यांना एक अंदाज लागलेला असतो की बाबा ही गाडी कशी पळल, ती गाडी कशी पळल. तर आचू ड्रायव्हरला 100 टक्के तुम्हाला सांगतो, महिन्याच्या मैदानात नंतर अंदाज लागला, अंदाज लागला ही गाडी कुसेगावला 1 करील. आणि आचू ड्रायव्हर आपल्या राजाची गाडी हटल्यापासून आम्हाला पण असं एक म्हणजे कसं वाटतंय, म्हणजे ठाम माणूस आपला असल्यासारखं, घरचा असल्यासारखं, माझ्यापेक्षा वयांची जरा मोठा असतील, आम्ही काय भावासारखंच आहे. पण त्यांचं कसं राजा म्हणजे राजाचीच गाडी आणायची, बाबा असं कोण आले एकनिष्ठ ड्रायव्हर म्हणजे कसं गद्दारी नाही सांगताना त्यांनी सांगितलं. आपल्याला सांगणार आपला राजा कमी पडला, आपल्या शेजारचा लय पडला किंवा आपला लय पडला शेजारचा पळला नाही, त्यांचं डायरेक्ट बोलणं असतं. सर्व तोंडाव, सर्व तोंडाव, हे बैल आता दुसऱ्या फेऱ्याला लय पळल गाडी असं आहे त्यांचं. त्यामुळे त्यांचं कसं आहे, मी त्यांचा आचू ड्रायव्हरचं मनापासून आभार आहे, तिने आपली गाडी पोशेगावला आपली फक्त राजाचीच गाडी आणली, त्यांचं मनापासून धन्यवाद. ओके, राजाच्या मागची टीम मधलं मुन्ना शेठ, तर राजाचा आणि हरण्याचा पायरा कसा झाला ह्या गोष्टीच साक्षीदार आहेत. बाबू शेठ आणि मी पायरा वेगळ्या बैलाबरोबर केलता की आम्ही केलता, आता शब्द दिलता मोडता येत नव्हता, परंतु काही गोष्टी तिकडच झाला. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे माणूस म्हणतो ना, मोठी लोक दुसरा पायरा करून ठेवते ती सेपिंगला, तसा मुन्ना शेठने एक दुसरा पायरा करून ठेव, म्हणजे आधीच सांगितलेलं त्या माणसा काय सांगचाल, म्हणजे काय विषय काय झालं, महिनीच्या मैदानात पायरा झालता फिक्स आपला त्या दुसऱ्या बैला बरोबर, पण सगळ्यांची इच्छा होती गाडी हरण्याबरोबर पळवायची, पण आता पायरा तो झाल्यामुळं तिथं काय हरण्याचा विषयच नाही. मग बाबूंनी सगळं फायनल करून टाकलं त्या बैला बरोबर, पण मला कुठतरी एक वाटत होत की बाबा हीच गाडी कुसेगावच्या मैदानात पळवावी आपण, आणि गाडी ही 1 करणार हरण्याची राजाची. पण होयच दिवस झालं, वडकीचं मैदान झालं ना, बाबूला फोन आला की बाबा पायराचा असा असा विषय झाला, पायरा काय त्या बैला म्हणजे पुढच्या पार्टीने पायरा कॅन्सल केला. मग बाबून लगेच सोमाला फोन लावला, सोमा आमचा खास मित्र, सोमाला आपण त्याच्या अगोदर काय केलं तर सोमाला सारखं कॉन्टॅक्ट मध्ये आपण घेतलंच होतो, सोमाला आपण सांगतच होतो की गाडी आपलीच पळणार आहे 100%, फक्त जरा ओडकीच्या मैदानापर्यंत आपण थांबूया. मित्रांनो 5 ओडकीचं मैदान झालं आणि होयच्या त्या गोष्टी घडल्या. बाबूला पण त्या गोष्टीच्या आधी 1-4 थोडीशी माहिती व्हायला लागली होती की पायरा आपला हा विस्कटणार आहे. आमच्या दोघांचं म्हणजे डिस्कस पण झाले की पायराचा असा असा विषय आहे. मग परत मग सोमाला आम्ही फोन करून ती डायरेक्ट, सोमान पण आपल्याला कधी म्हणजे हे केलं नाही, लगेच बाबूच्या शब्दाला मान देऊन पायरा. पहिली गोष्ट म्हणजे सोमाला आधीच सांगितलं होतं तुम्ही की पायरा करू नका, 100%. सोमाला अगोदर बोललो होतो आपण की पायरा सोमा आपली गाडी 100% पळणार आहे. आणि मित्रांनो बाबू शेठ कंटिन्यू फोन येत होतो की आपण शब्द दिलाय, फक्त शब्दासाठी जागणारा माणूस बाबू शेठ, 100% शब्द दिलता त्या ज्या बायलाला म्हणजे पायरा झालता त्या बायलाला शब्द दिलता की आम्ही पण म्हणत होतो, बाबू शेठ पण म्हणत होतो की ही गाडी ह्याच्या बरोबर पळणार नाही, परंतु कसं आहे माहिती का, एक शब्द दिलेला असतो पळू नाही तर नाही पळू, ती नशिबाचा भाग, नशिबाचा भाग आहे. पण ह्या बायला सांगत म्हणजे कसं होतं पळवायची आपण गाडी. आता त्यांनी पुन्हा नकार दिला तर मग आपल्यासाठी भारीच आहे असं बाबू शेठ म्हणलं होतं. पण बाबू शेठ तुम्हाला माहितीच होतं का नकार होईल, नाही तसं काय वाटत नव्हतं. पण कसं आहे त्यांची आता कसं इच्छा ती आपल्यापेक्षा मोठी, त्यांचं मन कधी पालटलं आपण काय सांगू शकत नाही. मी काय तुम्हाला म्हटलं होतं, मी एका माणसाला होय म्हणले, तुम्ही दोघं कुठला जर बैल म्हणला तर मी त्याच्या संघच पळणार, जिकल नाही तर हार. कसं ही तर बैलगाड क्षेत्र आहे, इथं कोण कोणाला मारू शकत ते कोणीही सांगू शकत नाही. आता आम्ही मस्त घरात जाताना म्हणत होतो मीच 1 दादाला विचारा, दादा मीच 1 करणार जाताना घरात सगळ्याला. मला मी काय देवरुश आहे का, इथं कोण जिकल कोण हरेल, पण माझ्या शब्दाला यश आलं की सेवागिरी महाराजांनी मी सांगून आलतो गाडी नोंदवाय गेले, माझ्या राजाने 1 केला पाहिजे इथं, मी 11,000 तिथे येताना ठेवून येणार. फायनल झाल्यावर बैल देवळात नेऊन मी तिथे 11,000 देऊन आलो. म्हणजे मी बोललो त्या देवानं मला यश दिलं,
थोडे माझ्या पदर देत आहेत त्यांना जिंकले त्याच्याच पैशात त्याला घेऊन आलो. मित्रांनो बघा कसं आहे, प्रत्येकाने सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक अजून एक गोष्ट सांगायची आहे की फौज मधनं मला एक फोन आलता, ज्या ज्या वेळेस राजा पळत होता त्या त्या वेळेस सगळी फौजी म्हणजे सगळी जी राजा प्रेमी आहे ती फौज मधली त्यांनी हात जोडत होती की राजा जिकावा. म्हणजे तिथनं बॉर्डरवरनं राजासाठी प्रार्थना चालू होती. संदीप मधने म्हणून फौजी आहेत मित्रांनो, त्यांनी सांगितलं होतं मला, संदीप मधने फौजी माळशिरीच, तर त्यांनी सांगितलं होतं की राजा जिकावा म्हणून आम्ही तिथं देवावर हात जोडत होतो. तर तिथनं देवाला हात जोडत होती, तर असंच राजानं गुलाल राहू द्या आणि एक नंबर मध्ये राहू द्या. अजून एक बोलतो, आम्ही फायनलला गाडी खाली घेऊन जाताना जे आपल्या तासा पलीकडे जी पब्लिक होत म्हणजे राजाचे नवीन मित्रमंडळ पुषे गावातलं, ती आजच्या ड्रायव्हरला आपल्या ओरडून सांगत होती तुम्ही गाडी व्यवस्थित हाना करणे की राजा हरण्याचे एक नंबर करणार. म्हणजे तिथं आम्हाला कधी आजपर्यंत फायनलला आपण खाली चाललोय असं कुठेही झालं नव्हतं की राजा एक नंबर करला असे माणसं म्हणत नव्हती. आपल्या पुसेगावातल्या त्या नवीन मित्रमंडळ राजाचं फॅन आणि सर्व जे आपले जे उलग मित्रमंडळ आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो. मित्रांनो बघा कसं असतंय, एखादा बैल पळायला लागला ना तर बघा कुठल्याही बैलाच्या मागं किंवा कुठल्याही यशस्वी माणसाच्या मागं म्हणजे देवाची किंवा पब्लिकचे साथ पाहिजे, पब्लिकला मनापासून वाटलं पाहिजे, महाराष्ट्राची साथ पाहिजे किंवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून की दुसरा कुठलाही बैल जर जिंकला असता तर एवढा आनंद झाला नसता. अनेक म्हणजे कुणाचं पण फॅन असू द्या, ह्या बायलाचं त्या बायलाचं, कुणाला सुद्धा म्हणजे दुःख झालं नाही की बाबा जाऊ द्या आपला म्हणजे आपण ज्याचा फॅन आहे ते हारला बैल पण राजा जिंकलाय. काय सांगताय कसं झालं आपलं सत्य परिस्थिती सगळ्याला माहित झाली आणि तुमच्या दोन तीन मुलाखती आधी पडल्या होत्या आपल्या पुसेगाव मैदानाच्या आधी, त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या माणसांनी आपली परिस्थिती राजाची कळली होती. ते आधीच माणसं म्हणत होती पुसेगाव राजाला पायरा कोण आहे, माझ्या नवीन नंबरला फोन येते कुठला पायरा राजाला, राजाने एक नंबर केला पाहिजे. त्या तुमच्या त्या मुलाखतीमुळे हे राजा फेमस झाला, राजाने ते पुसेगाव मध्ये करून दावलं त्याला आपली काहीतरी किंमत आहे म्हणून त्याची फॅन फॉलोइंग आणि माणसांचं प्रेम त्यांना मिळवलं. बाबू शेट आता विषयच काढलाय तुम्ही, राजा जे सांगतो आपण जे सांगेल त्या ती खरा करून दावतो. काय कोणी पण सांगा त्याला, कोणी मीच ना, मी असू आमचा सर्जराव भाऊ एक आहे आबास त्याला दादा त्याला आपण जाताना म्हणलं तुम्हाला आपण म्हणतो माहिनीच आपण जीवन ड्रायव्हर सुंदर यांच्या सुंदर सोबत पडलो होतो, माझी इच्छा नव्हती बैल न्यायची काही तुम्हाला माझ्या पायानं बैल पाकी करत होत, जीवन ड्रायव्हर म्हणलं बैल घेऊन या असं ती आमच्या समाजात आहे ती त्यांच्या शब्दा खातीर आपण राजाला घेऊन गेलो आणि तिथं आपण आमची इच्छा पण नव्हती वाटत नव्हतं यायला गट पण पास होईल राजाने तिथे एक नंबर करून दावला. सेमीला आणखी कडे सेमीला कडे सुंदर बाहेर पडला राजा आतनं पडला सेमी कडे काढला फायनल आपण पाच नंबर तासाने एक नंबर घ्या आणि डबल तीच गोष्ट पण हारण्यासोबत झाली गट तीन नंबर तासानं सेमी एक नंबर तासानं फायनल पाच नंबर तिथं पण आपण एक नंबर घ्या. पोषकावर तर काय आपले तीनही फेर गाडी मधनच पडली आणि आपण एक नंबर केला. मित्रांनो जर देवाच्या मनात असेल ना तर कुणाची पण गाडी कुठनं पण पडू शकतो. काय नाही कडण लागलं हर ज्याच्या नशिबात आहे तो कडणही पडून कोणालाही मारू शकतो. राजाला बैलाची साथ लागली का मग काय टेन्शनच आहे, बैल जोरदार चांगला असला का मग राजा एकाच नंबर मध्ये. काय वाटलं राजानं ज्यावेळेस एक नंबर केला पुसे गावात कसं वाटत होत, डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं काय? आता सगळेजण गाडी सोडाय गेलते खाली आणि स्क्रीन पशी उभा राहिलो होतो एकटाच मी, तर आता तिथं सगळ्यांची चर्चा ऐकत होतो कोण म्हणतो तो बका सुरू करेल, कोण म्हणायचं घरणीचा राजा करेल, कोण म्हणायचं सुंदर करेल, म्हणजे प्रत्येकाचं आपापलं फॅन फॉलोइंग होती. पण तिथं जोपर्यंत गाडी सुटत नव्हती आणि गाडी सुटून पुढे येत नव्हती तोपर्यंत म्हणजे तिथली कोणच ठामपणे सांगत नव्हती. पण जास्त कालवा मी परत पुढे जे ऐकला तिथून मी एका साईडला गेलो की मला मी बघितलं तिथं जाऊन एका साईडला गेलो तिथं एकच कालवा येत होता की राजाने हरण्यास ही गाडी एक नंबर फायनल करणार. पण तिथं जरा कुठतरी थोडं बरं वाटलं की बाबा की एवढी लोक आपल्याला साथ देणार आहे ती आशीर्वाद देणार आहे ती तिथून मग जी गाडी फायनल सुटला तिथनं मग काही विषयच नाही मग आजपर्यंतचा प्रवास बघताय. मग आता शेवटचं गोष्ट म्हणजे बाबू शेठ यांच्याविषयी जर पायऱ्याचं निवेदन किंवा ही म्हणजे एवढा मी जरी बैल दाखवला असला तरी तुम्ही पहिरं चांगलं केलं, तुम्हाला पहिरं मिळत गेलं, बाबू शेठनं
अंधारापासून उजेडापर्यंत बैल आणला 100%. कसं सांगचं त्यांच्या बाबूचं कसं आहे माहिती का, अनुभवी. आता बाबूचं वय जरी कमी असलं तरी बाबूला ह्या क्षेत्रातला जास्त अनुभव आहे. आता आमच्या गावात जास्त अनुभव म्हणलं तर बाबूलाच, पण बाबूचं पण कसं आहे, बाबू स्वतः निर्णय घेताना आधी सगळ्यांना पण विचारतो. असा विषय नाही की बाबू आता बाबूकडे नियोजन आहे, बाबू नियोजन करतोय म्हणलं बाबू म्हणत नाही की मी म्हणलंच ते तुम्ही सगळे करा. पण म्हणजे त्याचं कसं असतं, सगळ्यांना मनानं करतो ते, सगळ्यांना म्हणजे विचारतो. बाबा असं नाही की माझा एखादं छोटस पोरग आहे त्याला विचारणार की बाबा तुला कसं वाटतंय ती गाडी, म्हणजे त्याचाही जो अनुभव तो घेतोय म्हणजे लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाचा तो म्हणतो मत सांगा मला, म्हणजे त्या हिशोबाने गाडी बघून तू पायरा ठरवून काय असेल ते. आणि दादाचं तर म्हणणं असतं की दादा विचाराय नव्हते तर बघाय पण येत नाही. तर दादा आम्हाला म्हणते तर फक्त बैल कधी न्यायचा तेवढा सांगा. त्या दिवशी दादा सांगायचं मैदानावर जायचंय तेवढंच. दादा दादाला कधी पण विचारा पैरा कोणा सगळ्या, दादाचं काय उत्तर येतंय बघा बाबूला माहित. कधी बोलत पण नाही आम्हाला मुलं पण कधी मला विचारत नाही. कधी असत ही आमची सगळ्यांना चर्चा असती, मी पोरासने कळून देत नाही की आपल्याला कुठल्या पण बैलांचे नाव सांगतो. पाच बैला, चार ते पाच बैलाचं डिस्कशन होतं. आता बाबू शेठ, आता तुम्ही काकींबद्दल सांगितलं की काकींचा हात आहे, वहिनींबद्दल जरा सांगा की तसं काय नाही. सहकार्य तुम्हाला सगळं घरचं बरोबर मम्मी आहे, अमृत आहे, वाळेख आहे मला. बर, एवढं सगळं तुम्ही कंटिन्यू मैदान असतो करती मस्तकडे जाती. अमृत असते आपला खोडी काय घरी आपली दोन तीन रेडका असते ती. ती सगळी ती गावातून येऊन नसली गाडी तरी चालत येते. दोघे जण जाताना का दूध काढून चालत जाते त्या. पण मला पण कसं आहे असं, मला पण घरी राहा वाटत नाही. मस्त त्यांची मला काळजी असते, मी कुठं राहत नाही. आम्ही सध्या किती काय वर्ष आम्ही घरी जे. बरं, आता मित्रांनो, बाबू शेठ जरी दादांचं पुतणी असलं तरी सगळी त्यांना त्यांचा लियोग मानते ती. आणि दादांची जी परिस्थिती आहे ती बाबू शेठची पण आहे. पण तुम्हाला शेठ म्हणलं जातं होय की, मी तुम्हाला किती वेळा म्हटलं आहे आपले उपाय नाही मला कशाला शेठ म्हणते. नाही, मला काय वाटतं माहिती का, बैलगाडी क्षेत्रातला शेठ हा शब्द हा पैशावाला असा शब्द नाही. जसं आता कसं आपण राजा पळतोय म्हणून राजानं मला शेठ केला. ठीक आहे, मी माझ्या जीवानं शेठ नाही कशानं शेठ नाही. तो पळलाय आपण काय काढणं होतो बाबू मालेगरनी, ह्याच्या आधी मला कोण शेठ म्हणत होतो बाबू मालेगरनी गाडी विजयी झाली. आता कसं त्या राजानं दाखवून दिले की माझा माल मी जसा म्हणजे हिंद केसरी आहे माझा मालक पण शेठ आहे. आणि मला कमवून दिले माहिती मुलाखतीच्या माध्यमातून अनेक लोकांचा मला फोन येत की तुम्ही ज्याचा बैल पळतो त्याचा सत्कार घेतला जातो की हे आलं आमका आलं तमका आलं. पण त्या बाबू शेठ म्हणजे बाबू जरी गरीब असला म्हणजे गरीबाचा असलो तरी त्याचा बैल बोलतोय त्याला ती ही म्हणजे त्याला मान सन्मान तिथं दिला पाहिजे प्रत्येक मैदानावर. काय वाटतं म्हणा शेठ, बरोबर आहे की अनेक लोकांचं फोन येत होतं मला काय तुम्ही सांगितलं नाही, अनेक लोकांचं फोन येत होतं की बाबू शेठचा तिथं अनेक मोठ्या मोठ्या तुम्ही बैल मालका सत्कार घेतला होता बाबू शेठचा पण सत्कार होणार की आता इतर पुढे 100% होणार. आणि आम्हाला प्रत्येक आयोजकाकडनं हीच अपेक्षा राहणार आहे कारण मैदानावरती जेव्हा पण आता इथून पुढे आमची म्हणजे गणेश राजाची टीम येईल त्या टायमिंगला आम्हाला सन्मान तिथं आयोजकांनी बोलावं एवढीच अपेक्षा राहणार आहे. बरं, आता काय नाही हिंदी केसरी झाल्यापासून किती लोकांनी तुम्हाला फोन केला की आमच्या मैदानावर या. आपल्याला आता एक आज सकाळी फोन आलाय कराटे तिथे कुठेतरी 20 किलोमीटर अजून एक मैदान आहे. त्यांची अशी इच्छा आहे की बैल पळवू नका, फक्त राजाला या राजा सत्कार घेतो तुमचा आणि दादाचा आणि बैल माघारी घेऊन जावा. पण त्याने म्हटलं मी 10 मिनिटं तुम्ही थांबा मी तुम्हाला सांगतो. त्याने म्हटलं आम्ही 28 तारखेला देतो बैल घेऊन येतो. कसं आहे त्यांनी आपल्याला एवढी किंमत द्यायची ना आपण ताटायचं पण त्यात आपली पण किंमत. बरोबर आहे मित्रांनो, तर ज्याचा बैल पळतो मित्रांनो त्याला किंमत असते या जगात. म्हणजे कुणी पण असो ज्याचा बैल पळतो त्याला किंमत पाहिजे, तो गरीब असो तो श्रीमंत असो पण ज्याचा बैल पळतो त्याला किंमत. असंच हे बैलगाडी क्षेत्र आहे आणि ज्या गावचा बैल पळतो त्या गावचा हिरो एकच त्या गावचा बैल आणि हिरो महाराष्ट्रातला हिरो झालाय अनेक लोक अनेक. आम्ही फक्त आपलं पहिलं कसं माझे दोस्त मित्रमंडळ आणि गर्लेकी एवढा राजा होता, आता सगळ्या महाराष्ट्राचा राजा आहे. त्यामुळे आम्ही कधी म्हणतच नाही आमचा आहे सगळ्यांचाच बैल आहे त्याची सगळ्यांची कृपा आशीर्वाद त्याच्यात ते उपत राहणार काय. का तुम्हाला कसं कळलं बाबा? आम्हाला कळलं की राजा बघायचा यायचं, राजा पळालाय पुशेगाव मध्ये आज बघायचा यायचं म्हणून आम्ही घाट घेण्यासाठी आलो. बघण्यासाठी खास 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 ना
नाद की बैल वाटतो का पळले पळण्यासारखा पळण्यासारखा वाटत नाही पण ते पिंड सगळं शिरियाळ घट्ट आहे मजबूत मजबूत ओके.